दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। धुळे शहरातील काँग्रेस भवनात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस व इंडिया आघाडीचे उमेदवार माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या प्रचारार्थ महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, डॉक्टर अनिल भांबरे, काँग्रेसचे नेते युवराज करणकाळ आदींसह शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेस, ओबीसी सेल, मागासवर्गीय सेलचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघात अत्यंत उत्साह व चांगले वातावरण निर्माण झाले असून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी सर्वसामान्य नागरिक यावेळी आम्हाला काहीही करून बीजेपीला हरवायचे असल्याचं सांगत होते, असे प्रतिपादन आमदार कुणाल पाटील यांनी केले। भाजपने राज्यासह संपूर्ण देशात अत्यंत हलकीची परिस्थिती निर्माण केली आहे, ज्याच्यामुळे आज संविधान धोक्यात आले असून सर्वसामान्यांचे जीवन असह्य झाले। अशा भाजपला सत्तेतून दूर करून काँग्रेस पक्षाला सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य जनतेने केला आहे, असे आमदार कुणाल पाटील म्हणाले। खूप चांगलं वातावरण या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे। सर्वसामान्य माणसाला हे जाणवत आहे, मला माहित आहे की उमेदवारी जाहीर व्हायच्या आधीपासून सर्वसामान्य माणूस आपल्याला सांगत होता की आम्हाला काहीही करून यावेळेस बी जे पीला हरवायचं आहे। ज्या भारतीय जनता पक्षामुळे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर या संपूर्ण देशामध्ये अत्यंत हलाकीची परिस्थिती निर्माण केली, ज्यांच्यामुळे आज आपलं संविधान धोक्यामध्ये आलं, ज्यांच्यामुळे आज सर्वसामान्य माणसाला त्याचं जीवन असह्य झालं, अशा या सत्य पक्षाला सत्तेपासून दूर करून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला पुन्हा एका सत्तेमध्ये आणण्याचा निश्चय हा सर्वसामान्य माणसाने निर्मित करून ठेवला आहे। आणि त्यामुळे धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं वातावरण या निमित्ताने निर्माण झालं आहे। आणि ज्या दिवशी शोभाताईंची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी खूप लोकांनी आपल्याला फोन करून सांगितलं की चांगला सक्षम उमेदवार या ठिकाणी शोभाताईंच्या माध्यमातून आलेला। दरम्यान जर धुळे लोकसभा मतदारसंघात आपला उमेदवार निवडून आला तर पुढील ग्रामपंचायतीपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस नक्कीच जिंकेल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी व्यक्त केलाय। त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ताकदीला कामाला लागावे, असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केलंय। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।